सदस्य सत्यजीत दांबे साहब आपण सुरू ठेवू। 135 कोटीची लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये 16.5 कोटी लोक जे आहेत ते वेगवेगळ्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून स्वतःचं त्या ठिकाणी पेन्शन राबवत असतात। मग तो खासगी व्यावसायिक असेल, उद्योग धंदा करणारा असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणी असेल, साहेब उत्तर आज होईल। प्रत्येकाला चिंता आहे की माझ्या रिटायरमेंट नंतर माझं काय होणार, आणि त्यासाठी अनेक योजना अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणी चालू केलेल्या आहेत। आज संपूर्ण देशामध्ये 84 लाख सरकारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन किंवा नवीन पेन्शन योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण त्यांना याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। 14 लाख कर्मचारी महाराष्ट्रामधले जे आहेत ते देखील याच्यामध्ये सहभागी आहेत। मुद्दा खरं तर आपल्या सभापती महोदय, आपल्या माध्यमातून चंद्रकांत दादा या ठिकाणी बसलेले आहेत, शिक्षण मंत्री केसरकर साहेब बसलेले आहेत। अनेक चर्चा झालेल्या आहेत, मी त्या चर्चांवर परत परत जाणार नाही, कारण याच्यावर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक दिवसाची संपूर्ण बैठक आणि सगळ्या मान्यता प्राप्त संघटनांना, कर्मचारी संघटनांना बोलवणार अशी घोषणा सभागृहात मागच्या आठवड्यामध्ये केली, ज्याचं मी खरं तर स्वागत करतो। फक्त त्या बैठकीची तारीख जर तातडीने कळाली आणि त्याचं जर नियोजन केलं तर निश्चितच या सगळ्या कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना समोर येतील आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग निघण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागच्या सभागृहाच्या अधिवेशनामध्ये माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की केंद्र शासनाने दिल्या पद्धतीने ग्रॅच्युटी आणि फॅमिली पेन्शनचा जो मुद्दा त्या ठिकाणी आपण मान्य करू अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी मांडली होती, परंतु अद्यापपर्यंत त्याचा कुठलाही निर्णय राज्य शासनाच्या वतीने झालेला नाही। हा जरी निर्णय झाला असता तर या ठिकाणी आता विक्रम काळे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला सानुग्रहाच्या बाबतीमधला, की एखादी घटना जर घडली, एखाद्याचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याला तातडीने त्या ठिकाणी आपण मदत करू शकतो अशा पद्धतीची भूमिका ही केंद्र शासनाने, राज्य शासन, केंद्र शासनाने घेतलेली आहे, राज्य शासनाने देखील त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीने। असे जर छोटे छोटे दिलासे जर आपण सातत्याने जर कर्मचाऱ्यांना द्यायला सुरुवात केली तर निश्चितच मला खात्री आहे की जुन्या पेन्शनच्या बाबतीत आपण निर्णय घ्याल तेव्हा घ्याल, परंतु तोपर्यंत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचं काम आपल्याला करावं लागेल। एका अनेक दुसऱ्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे मला आपलं लक्ष वेधायचंय सभागृहाचं, की मेडिक्लेम, मेडिकल बिलं जे आहेत हे सरकारी कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिलं हे कॅशलेस पद्धतीने या ठिकाणी होतात, परंतु फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हाच वर्ग असा आहे की त्याचे बिलं मंजुरीसाठी मंत्रालयापर्यंत येतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या बिलाच्या रकमेचे 30-30, 40-40% रक्कम जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारचा पाठपुरावा करण्यामध्येच निघून जातो। 2-2, 4-4 वर्ष ते पैसे मिळत नाही। अनेक लोकांचे पाठपुरावे तर आम्हीच त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये करत असतो, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला देखील आणि सगळ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना जर आपण कॅशलेस व्यवस्था जर आपण मेडिक्लेमची करून दिली तो खर्चही आपण करतो आहे, ते पैसेही आपण देतोच आहे, परंतु ते जर कॅशलेस पद्धतीने जर दिले तर मला असं वाटतं की एक फार मोठा दिलासा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या निमित्ताने मिळू शकतो। सभापती महोदय, खरं तर राज्य शासनाच्या वतीने बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवा सभागृहात सांगितलं की 62% जो आहे, जो उत्पन्नाचे 62% आपले पगार आणि पेन्शनवर खर्च होत आहे, यावर्षी 23-24 मध्ये 68% खर्च होतील असं त्यांनी सांगितलं, आणि हळूहळू तो पैसा वाढत जाईल, तो टक्केवारी वाढत जाईल आणि राज्य दिवाळखोरीकडे जाईल अशी भूमिका त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडली। मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की हा प्रश्न काय फक्त महाराष्ट्रामध्ये आहे अशी परिस्थिती नाहीये, जगामध्ये सर्वत्र आज आपण पाहिलं तर उत्पन्नाच्या पगाराचा खर्च आणि पेन्शनचा खर्च हा वाढत चाललेला आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांची संख्या जशी जशी वाढत जाणार तसा तसा हा प्रश्न वाढत जाणार आहे। जगातले अनेक देश असे आहेत की ते सगळ्यात देश ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देतात, सरकारी कर्मचारी नव्हे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देणारे देखील या जगामध्ये देश आहेत, आणि म्हणून शासनाने खर्च वाढण्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा उत्पन्न वाढण्याच्या गोष्टीकडे जर आपण जर जास्त लक्ष दिलं तर मला असं वाटतं की हे प्रश्न सातत्याने सुटू शकतात। उत्पन्न वाढवण्यासाठी शासन काही करत नाही आणि मात्र खर्चाकडे जर आपण याच्यावर जर कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर निश्चितच मला असं वाटतं की याच्यातून काही साध्य होणार नाही। जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये अतिशय तीव्र भावना सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आहे, हा एक राजकीय मुद्दा झालेला आहे। आपण पाहतो की देशामध्ये लाखोंचे मोर्चे निघतायत आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्याच्या सगळ्या या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी मला असं वाटतं की राज्य शासनाने याच्यामध्ये तातडीने गांभीर्याने निर्णय घेणं गरजेचं आहे। एक दिवसाची बैठक जी उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे ती तातडीने झाली पाहिजे, आणि त्याच वेळेस माझी अजून एक विनंती सभागृहाला आपल्या सभापती महोदय माननीय शिक्षण मंत्र्यांना आहे
की अनेक शिक्षकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिक्षण संघटनांच्या अडचणी आहेत आणि योगायोगाने आज सभागृहामध्ये शिक्षण मंत्री देखील उपस्थित आहेत आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री देखील उपस्थित आहेत. आपल्या दोघांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने जुन्या पेन्शनच्या बाबतीत उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवसाची संपूर्ण बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय तशाच बैठक शिक्षण मंत्र्यांनी देखील एक पूर्ण दिवस आम्हाला द्यावा. उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी देखील एक पूर्ण आम्हाला दिवस द्यावा आणि ज्या सगळ्या मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना असतील त्यांना बोलू आपण टप्प्याटप्प्याने आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन. याच्यातल्या सगळ्याच गोष्टी काय आर्थिक बाबीशी निगडीत नाहीयेत, अनेक गोष्टी या धोरणात्मक बाबीशी देखील निगडीत आहेत, परंतु त्या सोडवण्यासाठी आपण एक दिवस पूर्ण द्यावा. आपण एक दिवस द्यावा चंद्रकांतदादा पाटील साहेब, आपण एक दिवस द्यावा केसरकर साहेब, हे 90% प्रश्न ते ठिकाणी मार्गी लागतील अशी मला आशा आहे. सभापती महोदय, आपण मला या गंभीर विषयावर बोलण्याची खरं तर संधी दिली. हा विषय असा आहे की राज्य शासनाला याच्यात निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी तातडीने पावलं उचलावी अशी विनंती करतो आणि थांबतो. अत्यंत विस्तृतपणे तांबे साहेबांनी आपलं मत मांडलं, नवीन बरेच मुद्दे त्यांनी सुद्धा आणले. त्यामुळे सुधीरजी अडबोले साहेब यांना